रामटेक तहसील के तहत बोरड़ागढ़ ग्राम पंचायत परिसर में बंदरों का आतंक फैला हुआ है, जहां बंदरों के इंसानों पर हमले भी बढ़ गए हैं। इसी क्रम में बोरड़ा स्थित 8 महिलाएं भी बंदरों के हमले में जख्मी हो गई। अब प्रशासन से जल्द बंदरों से निजात दिलाने की गुहार संबंधित महिलाओं द्वारा की गई है। सकाळी झाडत असताना माझ्या पाठीवर बंदर कुजला आणि मला चावला, पकडून पाळलं खाली आणि 7:30 वाजताच्या सुमारास तो मला चावला। मग त्याच्यानंतर माझ्या सासूबाईंनाही 12:30 वाजता तो चावला घरातून दार बंद करताना। आणखी आमच्या शेजारच्या पाजारच्यांना पण चावला। ह्या ताई यांना पण 3-4 वेळा यांच्या अंगावर कुदला आणि यांना पण चावला। असे 8-9 लोकांना टोटल बंदर चावला आहे। आणि असे नेहमीच होते ह्या लहान मुलांना, त्या दिवशी पण घरात घुसून त्यांना चावला। आणि या बंदरांचा आम्हाला खूपच त्रास आहे, हे बंदर इथून गेलेच पाहिजे। लहान मुलं खेळू शकत नाही, जेवण करू शकत नाही, याचा खूपच त्रास आम्हाला होत आहे। आम्ही घरामध्ये दार बंद करू करूच राहतो, असं किती वेळ राहणार आहो आम्ही। या बंदराची बंदोबस्त काहीतरी केलाच पाहिजे। मी कशा प्रकारे म्हणजे काहीतरी आता हा पिंजरा आणून लावला, तुम्ही काहीतरी त्याच्यापासून मार्ग काढला पाहिजे। कशा प्रकारे म्हणजे आम्ही खूप रोज त्रासून गेलो आम्ही, असं बाहेर निघताच येत नाही आम्हाला। रोज हा त्रासच आहे आम्हाला। काही वाळू टाकता येत नाही, बाहेर निघता येत नाही, कपडे भांडे काहीच करता येत नाही। मग आम्ही बाहेर नाही निघायचं का या बंदरामुळे, कसा मार्ग काढू असे तुम्ही विचारता। किती 2-3 वेळा आम्ही ग्रामपंचायतला रिपोर्ट केली, पण एकाही सरपंचाने किंवा ग्रामपंचायतच्या लोकांनी कोणीही आतापर्यंत एक पाऊल उचललं नाही। आणखी मीटिंगला या, आणखी मीटिंगला या, किती वेळा मीटिंगला याचं? एखाद्याच्या जीव गेल्यावर हे लोक धावतील का, असं आम्हाला म्हणायचं आहे।